माझी आजी नेहमी म्हणायची की आखाडाच्या महिन्यात आवर्जून खावीत ती वांगी. आखाड अर्थात आषाढ, कारण आषाढात येणारी वांगी एका वेगळ्या चवीचीच असतात. चला मग आज बनवूया आखाडाच्या महिन्यात आमच्याकडे खास बनवली जाणारी मसाला वांगी. मसाला वांगी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 5 ते 6 काटेरी वांगी, 1 बटाटा, 1 वाटी दाण्याचा कोट, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसणाचा 1 अख्खा गड्डा, 2 चमचा जिरे, 1/2 चमचा शहा जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा खसखस, दालचिनीचा छोटा तुकडा, 5 लवंगा, 4 काळी मिरी, ताजी कोथिंबीर, चिमूटभर हळद आणि हिंग, चवीपुरतं मीठ व फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम वांग्याला तेल लावून घ्या. मग दाण्याचा कूट तयार करून घ्या. यानंतर सर्व मसाले एकत्र करून हिरवं वाटण तयार करा. वाटलेल्या हिरव्या वाटणात दाण्याचा कूट आणि चिमूटभर मीठ मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता वांग्याला उभ्या आडव्या चिरा देऊन त्यात मीठ भरा. आणि मग यात वाटलेला हिरवा मसाला भरा. सर्व वांगी अशा प्रकारे भरून घ्या. यानंतर डेगचीत चांगलं 2 पळी तेल तापवा. त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घाला आणि लसूण हलका जळत आला की यात हिंग मिसळा. आता एक एक करून भरलेली वांगी आणि बटाटा यात मिसळा. बटाट्यालाही उभे आडव्या चिरा देऊन त्यात मसाला भरा. आता यात चिमूटभर हळद मिसळा. आता ही डेगची टॉस करून घ्या. यानंतर उरलेला मसाला यात मिसळा. गरज वाटल्यास यात अगदी थोडस पाणी घाला आणि वांग शिजू द्या. साधारणतः 15 मिनिटात तयार होईल हे हिरवा मसाला वांग. आषाढ संपायच्या आधी मसाला वांग तुम्ही नक्की बनवून पहा.